आला तेरे कदमों में मुझको पना दे मौला, तेरे दिल में मुझे जगा दे मौला, तेरे कदमों में मुझको पना दे मौला, तेरे दिल में मुझे जगा दे। तेरी दासी हूँ, तेरी दासी, खानापूर शहरासह तालुक्यात परप्रांतीयांचा व्यापार वाढला आहे, याचा फटका स्थानिक व्यापारी वर्गाला होत आहे। परप्रांतीय व्यापारी वर्गाकडून विकल्या जाणाऱ्या वस्तूवर तहसीलदार, नगरपंचायत, नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी वर्गाने विचारविनिमय करावा या मागणीसाठी खानापूर व्यापारी वर्गाने शहरात कडक बंद पाळून मोर्चा काढून तहसीलदार रेशमा तालिकोटी तसेच नगरपंचायतीचे मुख्याधिकारी विवेक बन्ने यांना निवेदन सादर केले आहे। निवेदनात म्हटले आहे की परप्रांतीय बिहारी, यूपी, केरळ, तमिळनाडू आदींनी बेकरी सुरू केली आहे, गुजरात, राजस्थानमधून येऊन फास्ट फूड सुरू केले, तसेच काही परप्रांतीय घरोघरी जाऊन वस्तूंची विक्री करतात, त्यामुळे स्थानिक व्यापारी वर्गाच्या व्यवसायावर मोठा परिणाम होत आहे, असे म्हणत यावेळी एका व्यापाऱ्याने आपले म्हणणे मांडले आहे। सन 2019 पासून कोरोना काळात व्यापारी वर्गाचे फार मोठे नुकसान झाले आहे। या परप्रांतीयांच्या व्यापारामुळे स्थानिक व्यापारी वर्गाच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे, तेव्हा परप्रांतीयांच्या व्यापारावर बंदी घालावी अशा मागणीचे निवेदन तहसीलदार रेशमा तालिकोटी तसेच नगरपंचायत अधिकारी विवेक बन्ने यांना देण्यात आले। यावेळी निवेदनाचा स्वीकार करून स्थानिक व्यापारी वर्गाला न्याय देऊ असे आश्वासन अधिकाऱ्याने दिले आहे। यावेळी निवेदन देताना व्यापारी आर यू नंदगडी, सुळकर ट्रेडर्स, हलसगी ट्रेडर्स, अनिकेत जनरल स्टोर्स, बाळेकुंद्री ट्रेडर्स सह अन्य व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सुहास पाटील, KNN सिटी न्यूज, खानापूर।